आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा खोत यांचा उपक्रम. शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा खोत यांच्या वतीने मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. शिरोळ माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील भैया यांच्या हस्ते गणवेशापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. येथील कन्या शाळेच्या प्राथमिक शाळेत काही गरीब व होतकुरू मुले गणवेशापासून वंचित असल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची त्यांनी पूर्ती केली. रयत शिक्षण संस्थेच्या सौ रुक्मिणी पांडुरंग माने कन्या माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या 53 विद्यार्थिनींना तसेच शाळेतील गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. शिरोळचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील भैया यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिवाजीराव माने देशमुख, श्री सुभाष माळी, श्री गुलाबराव पाटील, श्री नारायण महात्मे, श्री नेताजी जाधव, श्री कनपसर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, विद्यालयातील सर्व शिक्षक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.